tiger? आजी मी म्हटलं आईंना हे दूध ठावा है मला। प्रियाला नकार आला तो लय मनाला लावून घेतलंय बघ शालेन। पण तू काय काळजी करू नका, मैं बोलती तिच्या संग। पण ये काय अग दूध घेऊन उभी कशा पाय राहिली तू, घेऊन टाकी। अहो नाही, डॉक्टरांनी मला नवीन औषध दिलंय दुधात घालून घ्यायला, तर ते घ्यायलाच मी किचन कडे चालले होते। असं आहे, ठीक आहे, आले। आजी काय ग, मी आत्ता हे दूध नाही प्यायलं तर चालेल का? मला जरा मळमळल्यासारखं होत आहे। ठीक आहे, तुझं मन नाही नव नग पिऊस, दे माझ्याकडे। हो मी ठेव। बोल ग। हा सर। काम झालं सर। काय सांगतेस, काय चूक वगैरे नाही झाली? नाही सर, प्रश्नच नाही। शाबास, लय छान साहेब, तुला इनाम देतील। मग कधी चला येऊ? ये उद्या चला। बर बर सर, येते येते। साहेब देवाय माझी शाले, काय ग? अग काय झालं शाले? अग दोन शब्द बोल माझ्या बरोबर। काही नाही झालं मला, मी अगदी ठीक आहे। तू बस बरं इथं, बस बस इथं बसून बस म्हणती नव बस बर बसते। मला सांग काय झालं? काय नाही अगं, काय नाही कस हे बघ बोरे, असं मनाला लावून घेऊ नये ग। खरंच काही नाही, म्हणजे ते खोलीत मला जरा असं एकटं वाटायला लागलं, मग मी इथं बाहेर आले जरा। हे बघ असं एकट्याने विचार करत बसू नये बघ, त्यांना काय बी निष्पन्न होत नाही, स्वतःच मन स्वतःला खात बसत एवढं। हा हे बरोबर आहे। हो मन 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 खातय मला। हो मन 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 खात राहत, मन खात राहत। हो शाले, हे बघ तू सकाळ धरण काय खाल्लंय का? हे दूध पिऊन घे शाने माझी बाय। घे अग, घे आईची ही अवस्था पाहवत नाहीये, काहीही झालं तरी तिला या सगळ्यातून बाहेर काढायलाच हवं। या सगळ्या प्रकरणात ती स्वतःला दोषी समजते। नाही,
त्यापेक्षा मीच मंजिरीला सगळं सांगून टाकलं तर वेड लागलाय का तुला सत्यजीत? काय सांगणार आहेस मंजिरीला? जे सत्य आहे ते सगळं। मग इतके दिवस का नाही सांगितलंस सगळं? सत्य, पण आता वेळ आली तर सांगावं लागणारच। आणि ज्या कारणासाठी तू इतके दिवस हे लपवून ठेवलं होतंस त्या कारणाचं काय? आता ते कारण तुला महत्त्वाचं वाटत नाही? डॉक्टर काय म्हणाल्या होत्या आठवते ना? हो आठवते। मग मंजिरीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण देऊ नका असं म्हणाल्या होत्या डॉक्टर। आता तू तिला हे सगळं सांगितल्यावर काय होईल तिचं? तुला काय वाटतं ती सगळं हसत हसत ऐकून घे? अरे मग आता तूच सांग मी काय करू? काहीच कळेन असं झालं। मी काय सांगणार सत्यजीत, तुझा डिसिजन तू घ्यायचा आहेस, तूच ठरव आता। आई की होणार मूल? अशा गोष्टींमध्ये निवड नसते। मग रहा असाच तळमळत। मंजिरी, मंजिरी काय कुठे आहेस? चल आओ, मी येतच होते, दूध घ्यायचं राहिलंय। म्हणजे हा ग्लास कोणी संपवला? मी दूध प्यायले नाहीये, मगाशी मला मळमळायला सारखं होत होत, मग बहुतेक आजी प्यायले असते। बरं एक काम कर, तू जा खोलीत, मी घेऊन येतो दूध। आणि तुझी ती औषधाची पावडर ती कुठे? आताच आहे, मी आण तुझा। मिसेस, काम फटते, काम फटते। नाउ मोबाइल स्विच ऑफ एंड आई एम ऑन। बिफोर तुमच्यासाठी दोन ओळी स्पेशल फॉर यू। चांदी जैसा रंग आहे तेरा, चांदी जैसा रंग आहे तेरा, सोने जैसे बाल। तू ही धनवान गोरी, सब कंगाल। और हसा तरी, स्माइल जरा हसा। और तुमच्यासाठी आपण इतक्या लांब आलो, यू नॉट स्माइलिंग, स्माइल स्माइल। मला सांगा आज मी इतके खुश का आहोत? विचारा विचारा का? इंग्लिश मध्ये बाय टाकला। आम्ही का खुश आहोत माहिती? आम्ही आज मुधोळकरच्या जन्माला येणाऱ्या पुत्राच रिटर्न तिकीट कापलं। मजा येणार, मजा येणार आणखी। डोंट वेस्ट टाइम नाउ, दिस इज रोमॅन्टिक टाइम।
रोमांटिक टाइम, दिस इज रोमांटिक टाइम। नाउ दिस इज ऑपरेशन होलकर, फ्रॉम हियर नाउ। मंजुरी आओ, पानी हवा थे, पानी नहीं है। तू था मैं अंटा सीरियस है, तुमचे प्रयत्न चालू आहेत, पण मला सांगा त्यांनी काय बाहेरचं खाल्लं होतं का? नाही डॉक्टर, हे शक्यच नाही, कारण ती स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्नच खाते, बाहेरचं खात नाही। पॉइझनिंगची केस आहे, त्यांच्या खाण्यातून पोटामध्ये एखादी विषारी जडीबुटी गेली। आत्ता हे दूध नाही पाहिलं तर चालेल का? मला जरा मळमळल्यासारखं होत आहे। ठीक आहे, तुझं मन नाही ना वं न गप, ये माझ्याकडे। हो अहो, माझा दुधाचा ग्लास तू म्हणजे माझ्या आईवरची आजी दिसते काय? म्हणजे असं असेल तर मोठा अनर्थ होता होता टळला। गौरा, आत्ताच्या आत्ता घरी जा, तो ग्लास घे आणि इन्स्पेक्टर मोहितेंना जाऊन भेट, मी त्यांच्याशी फोनवर बोलतो, निघा। माझ्यामुळे सकाळ माझ्याच मुळे घडलं, सगळं माझ्यामुळे चालेल। ठीक आहे, हे दूध पिऊन घे, शानी माझी बाळ, घे अग घे। काय झालं, घे की एवढं नाही जाणार मला। अग काय ग तू, थांब मी कमी करून देते, अशीच उष्ट चालेल नव तुला। हा एवढं घेशील नव काय? नको, मला वासानेच कस तरी झालं। अग मी आज जाऊन झोपते, काही नाही झालेलं मला, मी ठीक आहे, मला मी झोपते फक्त। बरं ठीक आहे, हे बघ, पण तुला काय खाव असं वाटलं तर मला सांग, मी हा इथं। हेच मी अन्नाची कदरच नाही।
हे बघ, हे जे काही झालंय हा निवळ एक योगायोग आहे. आता प्लीज याच्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नकोस. हा गौरांग बोल. दादा दादा, रे लॅब मधनं दुधाचे टेस्ट रिझल्ट आले आहेत. त्याच्यात पॉइजन आहे, नागबेलीच्या पानांची पावडर. दादा ते खूप पॉइजनस असतं म्हणे, माणूस वाचणं कठीण आहे. बरं, तू एक काम कर, तू ताबडतोब इथे ये. टेन्शन घेऊ नकोस, तिला तिला काही होणार नाही. आणखीन किती त्रास देणार तुम्हाला? अगं वय झालं तुझं, आता मी सुद्धा लहान नाही राहिलो. आता तरी हा त्रास देणं थांबव. लहानपणी कपाटात कोंडून ठेवलंस, मग तुझं तुलाच अपराधी वाटायला लागलं म्हणून सोडून निघून गेलीस. मागे वळूनही पाहिलं नाहीस, सतत तुझा पदर धरून तुझ्या मागे मागे फिरणारा तुझा नातू जिवंत आहे की मेला. म्हणजे जेव्हा तुला हवं तेव्हा तू जवळ करणार, नकोस झालं की टाकून देणार. समजतेस कोण तू स्वतःला? भांडायचं ना तुला माझ्याशी? भांड ना, मलाही भांडायचं तुझ्याशी. हे भांडण असं अर्धवट सोडून नाही जाऊ देणार मी तुला. माझ्यासाठी थांबायचं नसेल तर निदान मंजिरीसाठी तरी थांब. तुझ्या येणाऱ्या पंतवंडासाठी तरी थांब. मला नाही आहे ग तुझी गरज, पण त्या सत्यासाठी तरी थांब ज्याला दिवाळीचा किल्ला बनवताना तुझी मदत लागायची. त्या सत्यासाठी तरी थांब जो बापानं बडवल्यानंतर डोळे पुसायला तुझ्याकडे यायचा. त्या सत्यासाठी थांब तो तुला आजे म्हणून हाक मारायचा. थांब. मिस्टर मुधोळकर, आता ठीक आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. चला. आजी, तू काय भी काळजी करू नकास परी, मी आहे ना. मी तुझ कवच आहे ग. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल ना, तेव्हा तेव्हा तुझ्यामोर उभी राहणारी पहिली व्यक्ती मी असेल बघ.